चक्क फ्लॅटच्या दरात बंगलो होय कणकवलीत साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्सशी खास ऑफर उत्कृष्ट डिझाईन दर्जेदार बांधकाम आणि मुलांना खेळायला बागडायला हक्काचं अंगण आणि बरंच काही कवलीत फ्लॅटच्या दरात बंगलोचे मालक होण्यासाठी आजच संपर्क साधा साटेलकर बिल्डर्स अँड डेव्हलपर्स कणकवली मोबाईल नंबर चौऱ्याण्णव वीस त्र्याहत्तर चौऱ्याण्णव अठरा शहाऐंशी शून्य पाच आणि नमस्कार काल दिवसभरात जेवढी मतदानाची टक्केवारी झाली आहे ती आज हाती आली आहे रात्री उशिरा ही मतदानाची टक्केवारी हाती येण्याचे काम सुरू होते निवडणूक अधिकारी आहेत त्यांच्याकडे ही रात्री उशिरा टक्केवारी हाती आली म्हणून आपण ही आज सादर करत आपल्यासमोर पूर्ण जिल्हा म्हणजे कणकवली असेल वैवडी देवगड सावंतवाडी वेंगुर्ला कुडाळ मालवण आणि ह्या सर्व तालुक्यांमध्ये एकूण आठ तालुक्यांमध्ये जे टक्केवारी मतदानाची हाती आले हे ते एकूण सदुसष्ट पॉईंट शहाण्णव टक्के मतदान हे जिल्ह्यामध्ये झालेलं आहे त्यामध्ये मी प्रत्येक तालुक्याची टक्केवारी आपल्याला सांगणार आहे सावंतवाडी तालुक्यामध्ये चौऱ्याहत्तर पॉईंट पंच्याऐंशी टक्के मतदान झालेलं आहे तसेच वेंगुर्ल्यामध्ये सत्तर पॉईंट पन्नास टक्के मतदान झालेलं आहे दोडामार्गमध्ये झालेलं आहे अडसष्ट पॉईंट दहा टक्के मतदान झालेलं आहे त्याचबरोबर कुडाळमध्ये जे झालेलं आहे ते पासष्ट पॉईंट चौऱ्याहत्तर टक्के मतदान झालेलं आहे आणि मालवणमध्ये जे मतदान झालेलं आहे ते सासष्ट पॉईंट सदुसष्ट टक्के मतदान झालेलं आहे कणकवलीमध्ये झालेलं आहे सासष्ट पॉईंट छाप्पन्न एवढे टक्के मतदान झालेलं आहे त्यानंतर वैवाडी मतदान झालेलं आहे ते सासष्ट पॉईंट बावीस टक्के मतदान झालेलं आहे आणि देवगडमध्ये जे मतदान झालं आहे ते त्रेसष्ट पॉईंट शहात्तर टक्के मतदान झालंय एकूण सिंधुदुर्गाची जी मतदानाची टक्केवारी आहे ती सदुसष्ट पॉईंट शहाण्णव एवढी टक्केवारी यामध्ये सर्वाधिक जे मतदान झालेलं आहे ते पाहतं सावंतवाडी तालुक्यामध्ये सर्वाधिक मतदान झाले चौऱ्याहत्तर पॉईंट पंचेचाळीस हे सर सावंतवाडी तालुक्यामध्ये सर्वाधिक जास्त मतदान टक्केवारी झालेली आहे त्यामुळे ग्रामपंचायत निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काल सकाळपासूनच सर्वच ठिकाणी मतदान शांततेत पार पडत होतं पण सायंकाळी साडेपाच नंतर सायंकाळी साडेपाच नंतर लोरे नंबर एक मध्ये दोन गटामध्ये राडा झाला आणि म्हणजे एक बॅनरच्या विषयावर राडा झाला त्याच्यामध्ये भाजपचे जे पदाधिकारी आहेत मनोज राव राणे आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना यांच्या गटामध्ये जो राडा झाला आणि रात्री उशिरापर्यंत ते पोलिस ठाण्यामध्ये दाखल झाले त्यांनी एकमेकांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती पण ती तेवढा अनुसूचित प्रकार घडत बाकी सगळ ठिकाणी जिल्ह्यामध्ये शांततेत जे निवडणूक आहे पार पडलेली आहे अशी माहिती हाती येत आहे पण सध्याच्या घडीला जे मतदान झालेलं आहे जे टोटल जिल्ह्याचं मतदान झालेलं आहे ते आपल्याला हाती आलेलं आहे आणि जे आकडेवारी सदुसष्ट पॉईंट शहाण्णव कणकवली तालुका हा राजकीय दृष्ट्या महत्वाचा मानला जातो कणकवलीत जे काही दरवेळी राजकीय नेते असतील जे पदाधिकारी असतील ते कणकवलीत राहतात आणि त्यामुळेच कणकवलीत जे राडा किंवा समजा काही अनुषित प्रकार घडायचं हे घडतं काल कलमटमध्ये एका म्हणजे एका कलमट बाजारपेठ ह्या शाळेत देखील काही आक्षेप घेतले होते एक एकमेकांच्या विरोधात गेने सुरू होतं त्यामुळे अशी जी पद्धत आहे जी कलमट बसेल लोरेमध्ये हे दोन ठिकाणी थोडेसे सेंटिसिटिव्ह वातावरण लोऱ्यामध्ये अखेर शेवटच्या शनी म्हणजे साडेपाच नंतर हा राडा झाला आणि त्यांचे जे दोन्ही गटाची आहेत ते कार्यकर्ते जे पोलीस स्टेशनमध्ये रात्री उशिरापर्यंत दाखल झाले होते रात्री साडे अकरा बारा पर्यंत ही प्रोसेस त्यांची गुन्हा दाखल करण्याची सुरू होती त्यामुळे कुठे ना कुठेतरी हे निवडणुकीच्या अनुषंगाने गालबोट लागलेला आपल्याला दिसत आहे पण बाकी सर्वच तालुक्यामध्ये निवडणूक ही शांततेत पार पडलेली आहे आणि सर्वाधिक मतदान झाले आहे ते सावंतवाडीत झालेलं आहे चौऱ्याहत्तर पॉईंट पंचेचाळीस टक्के हे सावंतवाडीत मतदान झाले आहे त्याच्यात कमी टक्केवारी जी झालेली आहे ती आपण पाहतो समजा एक सगळ्यात कमी जी टक्केवारी आहे ती त्रेसष्ट पॉईंट शहात्तर टक्के म्हणजे देवगडमध्ये कमी मतदान झालेलं आहे त्रेसष्ट पॉईंट शहात्तर टक्के मतदान हे कमी झालेलं आहे देवगडमध्ये पण तेवढ्या तुलनेत ग्रामपंचायती कमी होत्या त्यामुळे सर्वच दृष्टिकोनातून ह्या ज्या ग्रामपंचायती ज्या निवडणूक आहे ती शांततेत पार पाडावी यासाठी निवडणूक आयोग प्रयत्न करत आहे पोलीस प्रशासन सज्ज झालेलं आहे पण कुठे ना कुठेतरी अशा कार्यकर्त्यांच्या ज्या उणीव आहेत कार्यकर्ते जे काही राग असतील काही पुरुषवे असतील ते पुढे उफाळ येतात आणि त्यामुळे अशा घटना घडतात त्यामुळे बाकी सगळीकडे निवडणूक ही शांततेत पार पडलेली आहे भाजप आमदार नितेश राणे यांच्या मार्गदर्शनाखाली कणकवलीतील देवगड आणि वैवाडीतील जे ग्राम ग्रामपंचायती आहेत त्या निवडणूक लढल्या गेल्या आणि त्याच्यात जास्तीत जास्त ग्रामपंचायतीवर भाजपची सत्ता येणार असे देखील त्यांनी सांगितलेलं आहे त्यामुळे तसं पाहता उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाची जी ग्रामपंचायतीच्या निवडणुकीमध्ये जसं आपल्याला पहावं तसं उत्साह आपल्याला दिसून नाही आला तरी देखील त्यांचे उमेदवार सगळीकडे होते त्यांचं पॅनल प्रत्येक ठिकाणी होतं त्यामुळे किती ग्रामपंचायतीवर त्यांची सत्ता येईल हे एक आता बहावं लागणार आहे पण आम भाजप आमदार नितेश राणे यांनी तर जास्तीत जास्त ग्रामपंचायती आपल्याकडे येतील असं वक्तव्य केलेलं आहे आणि येतीलही कारण मागे त्यांच्या काळात ज्या ग्रामपंचायती होत्या त्यांचे जास्तीत जास्त वक्त जे वर्चस्व होते त्या कणकवली असेल वैगुट असेल देवगड असेल त्यांच्यामध्ये जास्तीत जास्त ग्रामपंचायत भाजपची सत्ता होती त्यामुळे पुढील काळात देखील भाजपची सत्ता येण्याची शक्यता आहे आणि उद्या ही मतमोजणी आहे उद्या सकाळी सात वाजल्यापासून मतमोजणीला सुरुवात होईल आणि उद्याची अपडेट आपण देणारच आहोत पण आज जी टक्के मतदानाची टक्केवारी आहे ती आपल्याला आम्ही दिलेली आहे पूर्ण जिल्ह्यामध्ये पुन्हा एकदा सांगतो पूर्ण तालुक्यात मी सांगतो किती झालं आहे टक्केवारी सावंतवाडी तालुक्यात सगळ्यात जास्त मतदान झालेलं आहे ते मध्ये <coughs> ते म्हणजे चौऱ्याहत्तर पॉईंट पंच्याऐर टक्के मतदान झालं आहे वेंगुर्ल्यामध्ये मतदान झालेलं आहे ते सत्तर पॉईंट नव्वद त्यानंतर दोडामार्ग जे मतदान झाले आहे ते अडसष्ट पॉईंट दहा कुडाळमध्ये झालेलं आहे ते पासष्ट पॉईंट चौऱ्याहत्तर मालवणमध्ये झालेलं आहे ते सासष्ट पॉईंट सदुसष्ट कणकवलीमध्ये मतदान झालेलं आहे ते सासष्ट पॉईंट छाप्पन टक्के मतदान झालेलं आहे आणि वैवाडी मतदान झालेलं आहे ते सासष्ट पॉईंट बासष्ट टक्के मतदान झालेलं आहे त्यानंतर देवगडमध्ये मतदान झालेलं आहे ते स त्रेसष्ट पॉईंट शहात्तर म्हणजे देवगडमध्ये सर्वात कमी मतदान झालेलं आहे आणि एकूण जे मतदान सिंधुदुर्गातलं झालेलं आहे ती टक्के टक्केवारी सदुसष्ट पॉईंट शहाण्णव टक्के एकूण जी टक्केवारी हाती आलेली आहे आपण सर्व मदनाची आकडेवारी असेल टक्केवारी असेल किंवा निवडणुकीचा जो निकाल असेल हा आपण कोकण लाइव लाईव्हच्या माध्यमातून सर्व अपडेट आपल्या प्रेक्षकांना देतच राहू आपण पाहत राहा कोकण सात